नमस्कार, मी सौरभ कोरटकर, महाराष्ट्र लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुहागरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। निलेश राणेंच्या गाडीवर चक्क दगडफेक करण्यात आली आहे। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना हा सगळा राडा झालाय। निलेश राणेंची आज गुहागरमध्ये सभा होते आणि त्याचवेळी जाताना दगडफेक झालेली आहे निलेश राणे यांच्या गाडीवर। भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरून राणे यांचा ताफा जात असताना ही दगडफेक करण्यात आली आहे। गुहागरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधि रवींद्र कोकाटे आता आपल्या सोबत आहे। रवींद्र, काय घडलं नेमकं तिथे? दृश्यांमध्ये प्रचंड तणाव दिसतोय। सौरभ, आपण जर बघितलं तर निलेश राणेंची जाहीर सभा ही 16 तारखेला जाहीर झाली होती। संध्याकाळचा 5 चा टायमिंग होता। मात्र या सभेपूर्वी निलेश राणे यांनी चिपळूणमध्ये आगमन केलं आणि भास्करराव जाधवांच्या कार्यालयासमोर जोरदार जल्लोषात स्वागत केलं। दोन्ही कार्यकर्ते आक्रमक होते, भास्करराव जाधवांचे सुद्धा आणि निलेश राणेंचे सुद्धा। मात्र काही वेळानंतर कार्यालयाच्या समोरासमोर आले तेव्हा एकमेकांच्या घोषणाबाजी झाल्या आणि एकमेकांच्या जवळ यायला लागले। पोलिसांचे बॅरिकेड तोडून सुद्धा यायला लागले। त्यानंतर निलेश राणे गाडीतच होते, मात्र कार्यकर्ते दोन्ही गटाचे आक्रमक झाल्यामुळे तिकडने जोरदार भास्करराव जाधवांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली, आक्रमक झाले, तिकडने दगडफेक झाली। त्याच्यानंतर भाजपचे कार्यकर्त्यांनी सुद्धा दगडफेक केली। आता मुंबई गोवा हा काही काळापुरता ठप्प झालेला आहे। अश्रू धुराच्या ज्या नळकंड आहेत त्या सोडलेल्या आहेत आणि निलेश राणे सध्या चिपळूणमध्ये सभेकडे जाता चिपळूणमध्ये थांबलेले आहेत। पोलिसांचा पारा आहे। सौरभ, रवींद्र, ही सभा होणार आहे की नाही आणि किती कार्यकर्ते सध्या रस्त्यावर बघायला मिळतात? वातावरण तापलेलं आहे। अक्षरशः अश्रुधराच्या कांड्या आहेत त्या आता सोडलेल्या आहेत, त्यामुळे पुढचं काही दिसत नाही। मात्र पोलिसांचा फौजपाटा मोठा आहे। तिकडे भास्करराव जाधवांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आता फक्त मुंबई गोवा महामार्ग बंद स्थितीत दिसतोय। मात्र मुंबई गोवा महामार्गावरती दगड ज्या आहेत ते फेकलेले दिसत आहेत। काही ज्या गाड्या आहेत कार्यकर्त्यांच्या त्या फोडलेल्या दिसत आहेत। मात्र हे वातावरण आहे, तणावाचं आहे, काही काळानंतर अजूनही आक्रमक होऊ शकतं। सौरभ, बरोबर। रवींद्र, कोकणातलं राजकारण आपण बघितलं तर राणे आणि जाधवांमध्ये आरोपांचे वार नाही।